एकदा कन्नापूर गावात एक ब्राह्मण जोडपं राहत होतं, एकनाथ आणि काशी। त्यांच्याकडे छोट्या घराशिवाय आणि अंगणाशिवाय बाकी काहीच संपत्ती नव्हती। एकनाथ कुठल्याही अपेक्षा न बाळगता देवधर्म करत आयुष्य जगत होता। तो ग्रंथ वाचायचा आणि ते ऐकून लोक त्याला पैसे आणि भेटवस्तू द्यायचे, त्यावरच तो आपला खर्च भागवायचा। तो म्हातारा झाल्यावर त्याने ग्रंथ वाचन सोडून दिलं। तो गावातल्या प्रत्येक घरात जाऊन भिक्षा मागायचा। लोक त्याला तांदूळ द्यायचे, ते घेऊन तो घरी यायचा। एकनाथने आणलेले ते तांदूळ काशीबाई शिजवून त्याचा भात करायची आणि मागच्या अंगणातून भाजी तोडून आणून त्याची भाजी करायची। तीच भात भाजी खाऊन ते आपली भूक भागवून जगायचे। नंतर नंतर एकनाथ भिक्षा मागायला जाऊ शकायचा नाही। तो म्हातारा झाल्यामुळं त्याला ते शक्य व्हायचं नाही। मग काशी त्याला म्हणाली, तुम्ही कधीच दूरचा विचार केला नाही, आपल्या भविष्याचा विचार तुम्ही कधीही केला नाही। आधीपासूनच आपली भविष्याची सोय तुम्ही केली असती तर अशा अडचणी आल्या नसत्या। ज्याने झाड लावलंय तो पाणी पण घालेलच, तू नको काळजी करू, देव आपल्याला नक्की काहीतरी उपाय सुचवेल। आता तरी थांबवा तुमचं हे पुराण। लोक म्हणतात या राज्याचा राजा क्रांतीवर्मा खूप चांगला आहे। तुम्ही जर त्याच्याकडे गेलात आणि त्याला मदत मागितली तर तो नक्की काहीतरी करेल। तुम्ही जा त्याच्याकडे। एकनाथ तिला नाही म्हणू शकला नाही आणि तो राजाला भेटायला गेला। त्याला त्याने मदत मागितली। राजा त्याला म्हणाला, काय अडचण आहे तुझी? तुला काय हवंय ते माग, मी तुला लगेच देतो। धन्यवाद महाराज, तुमच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पण मला त्या संपत्तीमधलं काहीच मागायचं नाही। तुम्ही स्वतः कमवलेल्या संपत्तीमधून मला काहीतरी द्या, ते मी आनंदाने घेईन। त्यातच मी माझं उर्वरित आयुष्य आनंदाने काढीन। राजाच्या खजिन्याच्या खोलीत खूप संपत्ती होती, पण राजाने स्वतः कमावलेला एकही रुपया त्यात नव्हता। त्यामुळे त्याला काहीतरी करून पैसे कमवून त्या ब्राह्मणाला द्यायचे होते, जो त्याच्याकडे मदत मागायला आलेला होता। राजा विचार करू लागला। मग राजा त्याला म्हणाला, तू उद्या ये आणि संध्याकाळी मला भेट, मग मी तुला मी जे कमावलंय ते देतो। दुसऱ्या दिवशी राजा वेश बदलून एक मजुराचा वेश धारण केला। थोडं अंतर गेल्यावर त्याला एक मडकी बनवणारा माणूस दिसला। राजा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, साहेब तुम्ही मला काही काम द्याल का? मग तो मडकीवाला त्या माणसाला म्हणाला, बरं ये, त्या पायानी तू माती चांगली तुडवून मिक्स कर, संध्याकाळपर्यंत हे काम कर, मग मी तुला 4 तांब्याची नाणी देतो। राजा त्याला ठीक आहे असं म्हणाला आणि काम करू लागला। पण राजा त्याच्या पायाने ती माती नीट तुडवू शकत नव्हता। ते काम करत असताना त्याचे पाय दुखू लागले। मला वाटतं तुला हे काम जमणार नाही, मी म्हटल्याप्रमाणे तुला 4 तांब्याची नाणी मी तुला देतो, ती घे आणि जा, आणि असलं काम करायचं असेल तर परत माझ्याकडे येऊ नको। असं म्हणून त्याने राजाला तिथून पाठवून दिलं। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एकनाथ राजाच्या महालात गेला। राजाने त्याला 4 तांब्याची नाणी दिली आणि म्हणाला, हे माझे खूप कष्टाने मिळवलेले पैसे आहेत, ही घे तांब्याची नाणी। त्यावर एकनाथ राजाला म्हणाला, ही 4 तांब्याची नाणी माझ्यासाठी 10,000 रुपयांसारखी आहेत। मग एकनाथने राजाला आशीर्वाद दिला आणि निघून गेला। काशी आपल्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होती, कारण तिला वाटलं की राजाकडून काहीतरी अनमोल बक्षीस नक्की मिळेल। एकनाथला रिकाम्या हाती आलेलं पाहून काशीने विचारलं, काय हो, काय झालं, राजाने तुम्हाला काही दिलं नाही का? अगं, राजाने मला 4 तांब्याची नाणी दिली, ही बघ। असं म्हणून एकनाथने ती 4 तांब्याची नाणी काशीला दिली। त्यामुळे काशी रागावली आणि त्याच्यावर ओरडली, हे काय, तुम्ही राजाकडे जाऊन फक्त 4 तांब्याची नाणी आणलीत, तुम्हाला काही कळतं का या 4 नाण्यांचं मी काय करणार? असं म्हणून काशीने ती 4 तांब्याची नाणी मागच्या अंगणात फेकली। अंधार झाल्यामुळे एकनाथची ती नाणी शोधायची इच्छा असली तरी तो ते करू शकत नव्हता। तो जेवला आणि झोपला। दुसऱ्या दिवशी त्याने मागच्या अंगणात खूप शोधलं,
पण त्याला काही ती नाणी सापडली नाहीत. त्याला त्या जागी चार रोपं लावलेली दिसली. एकनाथने ती रोपं आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आश्चर्य म्हणजे ती चारही झाडं खूप चमकत होती. काही दिवसातच ती रोपं खूप वाढली आणि झाडांमध्ये रूपांतरित झाली. मग काही दिवसांनी ती झाडं कच्ची फळं देऊ लागलं. एकनाथ आणि काशीने ती फळं खायचा विचार केला. त्यांनी झाडावरून ती तोडली तर त्या फळांमधून त्यांना मोती सापडले. त्या दोघांनाही त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. एकनाथ जेव्हा ते मोती घेऊन सराफाकडे गेला तेव्हा त्याने सांगितलं की ते मोती खूप अनमोल आहेत आणि त्याने त्याचे खूप पैसे एकनाथला दिले. ती चार झाडं सतत अशी इच्छापूर्ती करणारी फळं देत राहिलं. त्यामुळे एकनाथ आणि काशीची गरिबी दूर होऊन ते दोघेही श्रीमंत झाले. त्यानंतर ती फळं ते गरीब लोकांमध्ये वाटू लागले. थोड्या दिवसांनी राजाला हा प्रकार समजला. राजा विचार करू लागला, मी फक्त चार तांब्याची नाणी दिली होती, मग इतक्या कमी वेळात याला एवढे पैसे कसे काय मिळाले असतील. राजाला काहीच कळेनासं झालं. मग तो मंत्रीला घेऊन एकनाथच्या घरी जायला निघाला हा प्रकार काय आहे ते जाणून घेण्यासाठी. मला असं कळालंय की तू प्रत्येकाला भरपूर काहीतरी दान करतोस, तुला एवढी संपत्ती कशी काय मिळाली? तू तर खूप गरीब होतास ना. महाराज, तुम्ही त्या दिवशी दिलेली ती चार तांब्याची नाणी मी खर्च केली नाही. मी जेव्हा माझ्या बायकोला ती दिली तिने चिडून ती मागच्या अंगणात फेकली. आश्चर्य झालं आणि तिथे चार रोपं उगवली. मग ती काही दिवसातच झाडात रूपांतरित झाली. त्यानंतर त्या झाडाने अशी सोन्यासारखी फळं द्यायला सुरुवात केली. मग राजाला कष्टाच्या कामाचं चीज कळालं. त्या घटनेनंतर सगळ्यांना कळालं की कष्ट केल्यानेच अशी सोन्यासारखी फळं मिळतात आणि ते तसे प्रयत्न करू लागले. राजा आनंदाने आपल्या राज्यात परत निघून गेला. प्लीज वॉच अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल अँड डोंट फॉरगेट टू टॅप द बेल आयकन. थँक्यू.